हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। निखिल वागळेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड का नाही, परेड घेण्याची नौटंकी बंद करावी, राऊतांचा सरकारवर हल्ला बोल, तर घटनेची सरकारनं योग्य दखल घेतली नाही, शरद पवारांचं मत। देशात मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान कर होतील, राष्ट्रवादी अजित पवार मेळाव्यामधून अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। भाजपसोबत गेलो असलो तरी विचारधारा बदलली नाही, राज्यातील जनता अजित पवारांच्या पाठीशी, दादांनाच मुख्यमंत्री बनवायचंय, भुजबळांचं राष्ट्रवादी मेळाव्यातून युवकांना आवाहन। अजितदादांना सीएम केल्याशिवाय शांत बसायचं नाही, मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सोडणार नाही, धनंजय मुंडेंचा शरद पवार गटाला इशारा। जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री करू नका, महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, अजित पवारांचं नेत्यांना आवाहन। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण, राज्यातील गुंडगिरी विरोधामध्ये आवाज उठवणार, संजय राऊतांची शिंदे फडणवीसांवर जोरदार टीका। उद्धव ठाकरेंना करमचंद जासूस म्हणणारे मुख्यमंत्री शिंदे फेकूचंद, राऊतांची शिंदेंवर टीका, तर मुख्यमंत्री इतिहास समजून घ्यावा मग बोलावं, राऊतांचा शिंदेंना सवाल। एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करणं वेदनादायी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, सगळे सोयरे कायद्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, तर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, जरांगे पाटलांची मागणी। मराठा आरक्षणासाठी 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विशेष अधिवेशन होण्याची शक्यता, राज्य सरकारकडून विशेष अधिवेशनाची तयारी सुरू। इंडिया आघाडीला पंजाबमध्ये मोठा धक्का, पंजाबमध्ये आप सहभागावरती लोकसभा लढवणार, आप लढवणार पंजाब आणि चंदीगड मधील सर्व 14 जागा। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं 16 फेब्रुवारीला भारत बंदचं आवाहन, विविध मागण्यांसाठी पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा मोर्चा। पाकिस्तान निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर, इम्रान खान समर्थकांचा 97 जागांवर विजय, तर नवाज शरीफ यांच्या पक्षाला 76 जागा। पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ बिलावल भुट्टोंमध्ये युती होण्याची शक्यता, तर मतमोजणीमध्ये फेरफार झाल्याचा पीटीआयचा आरोप। आदित्य ठाकरे 15 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर, जळगाव लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या होणार 4 सभा। यार्डमधील कामासाठी मध्य रेल्वेच्या एलटीटी स्थानकात 7 दिवसांचा ब्लॉक, 11 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मध्यरात्री मेगा ब्लॉक, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। इंद्रायणी नदी दर शुक्रवारी जास्त प्रदूषित होत असल्याची तक्रार, यावर तत्काळ कारवाई करू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलासा, ईपीएफ व्याजदरामध्ये 0.10% वाढ, पीएफ व्याजदरामध्ये 8.25% देशभरातील 6.8 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा। म्हाडा कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत, ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते निघणार सोडत। वेगवेगळ्या भागामधील 20 सारथीचे विद्यार्थी सुद्धा जरांगेंसोबत उपोषणाला बसले, मागील 8 महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्यामुळे विद्यार्थी जरांगे पाटलांसोबत उपोषण करतात। अमरावती जिल्ह्यात खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या मतदानावेळी अचलपूरमधील मतदान केंद्रावर गोंधळ, मतदानादरम्यान 2 गट आमने-सामने आल्यामुळे काही काळ तणाव।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते होणार 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर. जळगावमधील युवा संमेलनामधून अमित शहा साधणार युवकांशी संवाद. माथाडी कामगारांचे 26 फेब्रुवारीपासून उपोषण. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषण. मुंबईतील US कॉन्सुलेट जनरल ऑफिसला धमकीचा मेल. अमेरिकेचे वाणिज्य दूतावास उडवून देण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीविरोधामध्ये FIR दाखल. अंडर 19 वर्ल्ड कपचा आज अंतिम थरार. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चषकासाठी होणार लढत. बनोनीच्या वेलिमपूर पार्कवरती खेळवण्यात येणार सामना. भंडारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे गहू हरभऱ्यासह धान पिकांचं मोठं नुकसान. राज्यात 2 दिवस पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागानं वर्तवला अंदाज. नागपूरसह पूर्व विभागात उद्या पावसाची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.